मुळून विधानसभा मतदारसंघ तसा एकोणीसशे नव्वद सालापासूनच भाजपचा बाले किल्ला राहिलाय वामनराव परब किरीट सोमय्या त्यानंतर तब्बल चार टर्म तारासिंग आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस साली मिहीर कोटेचा यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय यंदाही भाजपनं मिहीर कोटेचा यांनाच तिकीट दिलंय त्यांच्यासमोर काँग्रेसच्या राकेश शेट्टी यांचं आव्हान असणार आहे महत्वाची बाब अशी की या ठिकाणी मनसेनं चांगलं मतदान असतानाही उमेदवार दिलेला नाही त्यामुळे अनेकांच्या भुवळ्या उंचावल्यात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मिहीर कोटेचा यांना सत्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न मतं मिळाली होती तर मनसेचा हर्षला चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर होत्या त्यांना एकोणतीस हजार नऊशे पाच मतं होती दोन हजार नऊच्या निवडणुकीतही मनसेच्या सत्यवान दळवी यांना तब्बल सदतीस हजार सातशे बहात्तर मतं मिळाली होती त्यावेळीही मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता आणि सरदार तारासिंग विजयी झाले होते मुलूंमध्ये पंचेचाळीस टक्के मराठी भाषिक वर्ग आहे ते एकोणीस टक्के हिंदी सहा टक्के दाक्षिणात्य दोन टक्के उर्दू आणि चांगलं मतदान असतानाही मनसेनं या ठिकाणी उमेदवार न देणं हे कुणाच्या पथ्यावर पडणार ठरेल याची चर्चा सुरू आहे यंदाच्या लोकसभेला या ठिकाणी काय चित्र होतं तर मुलुंड विधानसभा मतदारसंघ ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो ईशान्य मुंबईतून भाजपकडून मिहीर कोटेचा यांना तिकीट दिलं गेलं होतं पण ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी त्यांचा पराभव हो केला त्यामुळे मवियाचा प्रयोग या ठिकाणी यशस्वी झालेला दिसला आता विधानसभेला भाजपनं मिहीर कोटेचा तिकीट दिलं कारण लोकसभेला मुलुंड विधानसभा मतदारसंघातून झालेलं मतदान पाहायचं झालं तर मिहीर कोटेचा आघाडीवरती होते संजय दिना पाटील यांना मुलुंडमधून पंचावन्न हजार नऊशे एकोणऐंशी मतं मिळाली होती तर मिहीर कोटेचा यांना एक लाख सोळा हजार चारशे एकवीस मतं होती त्यामुळे मुलुंड विधानसभेत कोटेचा यांची चांगली पकड लक्षात घेता त्यांना विधानसभेसाठी पुन्हा रिंगणात उतरवण्यात आलंय तर उद्धव सेनेच्या साथीनं भाजपच्या गडाला खिंडार पाडण्याचं आव्हान हे काँग्रेसच्या राकेश शेट्टी यांच्यासमोर असणार आहे मतदारसंघातील समस्यांबाबत बोलायचं झालं तर या ठिकाणी प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाला स्थानिकांनी विरोध केल्याचा मुद्दा सध्या जास्त ज्वलंत आहे महापालिकेकडून शहरात राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन मुलुंड पूर्वेकडे केलं जाणार आहे त्यात धारावीकरांचंही पुनर्वसन मुलुंडमधील मिठागर आणि कांदळवनांच्या जागेवरती होण्याची शक्यता आहे याला मुलुंडकरांनी विरोध केलाय मध्यंतरी याच ठिकाणी मुलुंडकरांनी पार्किंगच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता लोकसंख्येच्या मानानं पार्किंगची सुविधा उभी राहू शकलेली नाही बंद पडलेल्या जकात नाक्याच्या अठरा एकर जागेवरती पार्किंग तळ उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे त्यासाठी सह्यांची मोहीमही राबवण्यात आली होती आता या मुद्द्यांवरती उमेदवार मतदारांना कोणती आश्वासनं देतात आणि कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं भाजपचे मिहीर कोटेचा पुन्हा आमदार होतील की काँग्रेसला संधी मिळेल आणि हो मनसेनं इथं उमेदवार न देण्यामागचं काय कारण असेल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या आणि अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद